बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने 2 ते 5 मे दरम्यान शहरात सांस्कृतिक धार्मिक प्रबोधन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। बुद्ध जयंतीनिमित्त विश्वशांती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। भीमटेकडी येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। नृत्य नाटिका सादर करण्यात आल्या। या कलावंतांनी उपस्थितांची मनं जिंकली। बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात 2 मे पासून 5 मे पर्यंत सांस्कृतिक धार्मिक प्रबोधन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। बुद्ध जयंती उत्सव समितीचे मुख्य संयोजक सुनील रामटेके यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षांपासून इरविन चौक ते भीमटेकडीपर्यंत भव्य विश्वशांती रॅलीचं आयोजन केले जाते। यावर्षी सुद्धा 2 मेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गाडगे बाबा यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन तर 3 मेला सायंकाळी भीमटेकडी येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। येथे संभाजी महाराज यांच्या पत्नी येसुबाई यांची भूमिका प्राध्यापक वैशाली मोहोड यांनी सादर केली। इतिहासकालीन देखावा पेहरावामध्ये येसुबाईंची भावनिक भूमिका सादर केली। छत्रपती संभाजी महाराजांची बातमी घेऊन आलो आहे राणीसाहेब। कसे आहेत आमचे राजे? सर्व काही ठीक आहे ना? काय खबर आहे आमच्या महाराजांची? राणीसाहेब, कसं सांगावं, कोणत्या तोंडाने सांगावं तुम्हाला? राणीसाहेब, हिम्मतच होत नाही, कसं सांगाव तुम्हाला? घाबरू नका, सांगा मला आमच्या राजांना काय झालं। तुम्ही स्वराज्याच्या महाराणी सोबत उभे आहे हे विसरू नका, सांगा मला काय झालं। घाबरू नका, सांगा मला आमच्या राजांना काय झालं ते। स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारातून वाढलेली स्वराज्याची कुल मुक्त्यार भोसले घराण्याची सून मी महाराणी येसुबाई, स्वराज्याची मातब्बर सरदार पिलाजीराव शिर्के यांची कन्या मी राजाऊ, सिंहाचा छावा असणाऱ्या ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मशास्त्रामध्ये पांडित्य प्राप्त वयाच्या 14व्या वर्षी ज्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला, ज्यांनी संपूर्ण आयुष्यात 150 युद्ध केली पण एकही युद्ध ते हारले नाही, त्यांनी माघार घेतली नाही, कधी तह देखील केला नाही। पोलादासारखं कणखर राजकारण, पोलादासारखं कणखर शरीर पण सुगंधी गुलाबासारखं असलेलं कवी हृदय आई आहे। असताना सई महासाहेब त्यांना सोडून गेल्यात, त्यांना पोरक गेलं। काही दिवसांनी शिवाजी महाराज आबासाहेब त्यांना सोडून गेले। हे केवढं मोठं आव्हान, एवढं दुःख त्यांच्या समोर होत। स्वराज्याच्या मंत्रिमंडळातील काही स्वराज्य द्रोही मंत्रिमंडळ त्यांनी संभाजी महाराजांवर असंख्य आरोप केले, त्यांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडाले, तरी त्यांच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर स्वतःच्या मनगटाच्या जोरावर त्यांनी हे स्वराज्य विस्तारित केलं, स्वराज्य संपन्न केलं। औरंगजेबाला ज्यांनी दमशाक आणली, अशा शूरवीर छत्रपती संभाजी महाराज पत्नी आहोत आम्ही, सांगा मला काय झालं आमच्या महाराजांना, आमचे कान ऐकण्यासाठी तरसले आहेत। राणीसाहेब, कसं सांगावं राणीसाहेब,
राजांनी औरंगजेबांची माफी मागितली नाही, ते झुकले नाही, ते ताठ मानेने औरंगजेबांसमोर उभे होते। राजांनी स्वराज्य देण्यास नकार दिला, त्यांची शिक्षा म्हणून। म्हणजे कोणती शिक्षा दिली राजांना? त्यांची शिक्षा म्हणून लाल बुंद सलाख्यांनी त्यांचे डोळे काढले। प्राणी साहेब त्यांचे डोळे काढले, त्यांचे डोळे काढले। साहेब
पाऊस आहे, आम्हाला आशीर्वाद द्या औ साहेब, आम्ही आता नाही रडणार, आम्ही आमच्या राजांचे स्वप्न पूर्ण करणार औ साहेब, आम्ही नाही रडणार। आम्ही या स्वराज्यासाठी खंबीरपणे उभे राहणार औ साहेब, आम्ही आता नाही रडणार औ साहेब, आम्ही आता नाही रडणार। महाराणी को मेरा सलाम, मैं आलमगीर बादशाह औरंगजेब का वकील हूं। बादशाह ने आपके लिए खरीदा भेजा है। बादशाह फरमाते है, महारानी येसुबाई, अब आप स्वराज्य की महारानी नहीं रही, हम संभाजी को कैद कर चुके हैं, अब राजा ही पकड़ा गया तो राज्य भी हमारा हुआ, हम संभाजी की आंखें निकाल चुके हैं, आपको चैन और सुकून चाहिए तो आप आलमगीर की पना में आ जाइए, अब रायगढ़ हमारा है और उस पर अब मुगलिया सल्तनत का परचम लहराएगा। एक शब्द ही बोलू नकोस, औरंगजेबाचा वकील आहे ना तू, तुझी हिम्मतच कशी झाली या रायगडावर पाय ठेवण्याची। जाऊन सांग तुझ्या त्या औरंगजेबाला, महाराष्ट्र झुकत नाही, शिवछत्रपतींच स्वराज्य लपत नाही, स्वराज्याचा मावळा खाली बघत नाही, तो नसता नजर भिडवणार आहे, रक्ताच्या कारंजात भिजणार आहे। जाऊन सांग तुझ्या त्या बादशाला, छत्रपती संभाजी महाराजांचा जेवढा तू छळ करशील तेवढ्या मरण्यात ना तुला भोगाव्या लागतील। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, रायगडाच्या वाटे जाऊ नकोस, तो मातीचा ढिकळ नाही, लाभरसातून निर्माण झालेल्या शिव छत्रपतींनी लढव्याचे संस्कार केलेला एक योद्धाच आहे। चुराडा होईल तुझ्या आणि तुझ्या त्या सरसकट 5,00,000 सैन्याचा, ही धमकी नाही वास्तव आहे। औरंगजेबाच्या अमानुष छळाने संभाजी राजांच्या धैर्याचा भंग झाला नाही, ते अखेर पर्यंत लढत होते, डोळे काढले तर भुवई वक्र झाले, जीभ छाटली तर पडजीभ लढली, कान कापला नाक लढले, छाती फोडली तर काळीच लढले, हात तोडला तर पाय खंबीरपणाने उभे राहिले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले, पण रक्ताचे थेंब हर हर महादेव म्हणत ओघळले। संभाजी राजांनी
यानंतर नृत्य कलाकार प्रकाश मेश्राम यांनी रंग दिला तू या गीतावर सुंदर क्लासिकल नृत्य सादर केलं. युवतींनी नृत्य सादर करून सर्वांचं मन जिंकलं. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमानं, उमरमे भोली भाली, मै तो जय भीम वाली हूँ या गीतावर सुंदर नृत्य केलं. Oh, yeah.
सर्व नृत्य कलाकारांचा मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं संचालन प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल गवई यांनी करून सर्व अनुयायांना मार्गदर्शन केलं. त्यांचं नाव जे तुमचे आमच्यासाठी आदर्श आहे, ते तथागत गौतम बुद्धापासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, तुम्ही आमचं कुटुंब सुरक्षित राहावं म्हणून यांच्या जयंतीनिमित्त का होईना या रॅलीमध्ये प्रत्येकाने सहभागी झाला पाहिजे. त्यासाठी एक सूचना म्हणजे या उत्सव समितीचे मुख्य संयोजक सुनील रामटेकेंचं मी कौतुक करतो की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये बुद्ध जयंतीला जो वेळ होता 10 वाजेपर्यंतच फक्त होता, म्हणून आमच्या रॅल्यात थांबायच्या, लाऊडस्पीकर बंद व्हायचा, भाषण बंद व्हायची. सुनील भाऊने सातत्याने हा महिनाभर कलेक्टरशी बोलवून संपर्क साधून संवाद साधून आज मात्र कलेक्टरचं एक निवेदनच तयार झालेलं आहे. आता याच्यानंतर भारतभर बुद्ध जयंती 12 वाजेपर्यंत सादर होईल. मी अभिनंदन करतो गुरुगोविंदचं आणि कलेक्टरचे पण मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर असा निर्णय घेतला. सगळ्यात शेवटी शेवटचं नृत्य सादर होणार आहे आणि त्यानंतर एवढं सगळी कलाकृती सादर झाली, प्रकाशचा सत्कार सुद्धा होणार आहे.